नमस्कार, मी ऑथर प्रोफेसर अमित सरोदे, डायरेक्टर ऑफ श्रीयश कोचिंग क्लासेस. आज आणखी परत मी तुमच्या समोर आलो आहे एक नवीन विषयाबद्दलची चर्चा करायला. ती म्हणजे आहे स्पीकिंग स्किल, संभाषण कौशल्य ज्याला आपण म्हणतो, किंवा बोलण्याचं कौशल्य. कुठल्याही आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आपल्या या स्पीकिंग स्किलला फार महत्व आहे. कारण की स्पीकिंग स्किल जी राहते कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही, तुम्हाला जर का तिथे प्रगती करायची आहे तर त्या प्रगतीसाठी आपल्याला जे एक व्यक्तिमत्व लागते त्या व्यक्तिमत्वाचं स्पीकिंग स्किल हे एक भांडवल आहे. त्या भांडवलाची गरज प्रत्येकालाच राहते. म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये या स्पीकिंग स्किलला अत्यंत अत्यंत महत्व आहे. स्पीकिंग स्किल हे एक असं साधन आहे की या साधनाने आपण जग जिंकू शकतो. समोरचे जे व्यक्तिमत्व राहते त्यांच्या व्यक्तिमत्वावर आपण एक चांगल्या प्रकारची छाप सोडू शकतो. म्हणून आपलं जे बोलणे आहे हे बोलण्याचं कौशल्य प्रत्येकाला ज्ञात असायला पाहिजे. की बहुन प्रत्येक विद्यार्थ्याला ही स्किल यायला पाहिजे, जमायला पाहिजे. मी आज जे बोलून राहिलो आहे स्पीकिंग स्किलच्या महत्वाबद्दल बोलून राहिलो आणि स्पीकिंग स्किल कशी डेव्हलप करायची हे मी माझ्या क्लासेसमधून विद्यार्थ्यांना सांगतच असतो. त्याचबरोबर एक नवीन सेशन सुद्धा घेईल स्पेशल, की ज्यामध्ये मी स्पीकिंग स्किल कशी डेव्हलप करायची हे तत्र जे विद्यार्थ्यांना सांगत असतो ते त्याच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेन. पण कुठलंही तंत्र आत्मसात करण्यासाठी किंवा कुठलंही कौशल्य आत्मसात करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ते जाणून घेणं जरूर राहते की ते बघ किती महत्वाचं आहे. तुम्ही पाहता आज कुठल्याही व्यासपीठावर आपल्याला जायचं आहे किंवा कोणाशी संभाषण करायचं आहे, कुठला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे आपल्या स्पीकिंग स्किल मार्फतच चांगल्या प्रकारे साध्य होऊ शकतात. किंवा म्हणून आपण म्हणू शकतो किंवा स्पीकिंग स्किल मार्फतच आपण या सगळ्या गोष्टी आत्मसात करू शकतो किंवा त्याच्यामध्ये यश संपादन करू शकतो. स्पीकिंग स्किल हे अशा प्रकारचं माध्यम आहे की जे आपल्याला लहानपणापासूनच बोलण्यासाठी जी जेव्हापासून आपण बोलायला लागतो तेव्हापासूनच हे चांगल्या प्रकारे विकसित होणं, म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये ज्यावेळेस आपण असतो किंवा आपले पाल्य असतात त्या विद्यार्थी दशेमधूनच ही स्पीकिंग स्किल चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली पाहिजे याला फार महत्व आहे. यासाठीच आपण म्हणतो की बाबा चांगले बोलावे, चांगल्या आपली मुलं जी आहे चांगल्या मुलांच्या संख्येमध्ये राहावे, चांगल्या एरियामध्ये आपण राहतो चांगल्या मुलांच्या संख्येमध्ये राहतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करतो की जेणेकरून की चांगले ऐकाल तरच तुम्ही चांगल्या प्रकारचे बोला. म्हणजे स्पीकिंग स्किलमध्ये नुसतं बोलणेच नाही तर चांगल्या प्रकारचे ऐकणे याला सुद्धा अत्यंत फार महत्व आहे. स्पीकिंग स्किल ही जे यासाठी तुम्ही बघता स्पीकिंग स्किलमध्ये की आपलं जे व्यक्तिमत्व जे आहे आपल्या बोलण्यामधूनच पूर्णपणे खुलतं, किंवा स्पीकिंग स्किल मार्फतच आपण आपलं व्यक्तिमत्व समोर यायला लागतं, की ज्यामुळे आपल्या आपण बोलल्यानंतर जे समोरच्या व्यक्तीला जे आहे ते आपण छाप सोडू शकतो. त्यासाठी समोरचा व्यक्तींचे विचार कसे असले पाहिजे, तो कशा प्रकारचा ऐकायला तयार आहे, ही सुद्धा गोष्ट आपल्या बोलण्यातून घडत असतो. की तुम्हाला माहिती आहे की जसं आपण कुठल्या प्रकारचं आपण संभाषण केलं किंवा बोललं की बोल समोरचा व्यक्ती कसा आहे, समोरचा व्यक्ती कसा आहे त्याचं मत आपण जाणून घ्यायला पाहिजे की तो व्यक्ती कसा आहे, त्याचे विचार कसे आहे. कारण की एक वेळा आपण बोललो की तुम्हाला माहिती आहे की कुठल्या प्रकारचे शब्दरूपी जे बाण असतात ते मनामध्ये जातात आणि घर करून बसतात, आणि हे जे विचार आहे आपण बोललेले विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये सदैव राहतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपलं बोलणं चांगलं असलं पाहिजे, आपलं वागणं चांगलं असलं पाहिजे, आपले विचार ज्यावेळेस चांगले राहतील
त्याच वेळेस चांगल्या प्रकारचं आपली स्किल जी आहे स्पीकिंग स्किल चांगल्या प्रकारे आपल्याला डेव्हलप करता येते. यासाठी आपलं सराउंडिंग सुद्धा त्याच प्रकारचं असायला पाहिजे. आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहे, आपण कोणाशी भेटतो, कोणाशी बोलतो, कोणासोबत राहतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या आपल्या स्पीकिंग स्किल्सवर अवलंबून राहतात. आणि तुम्ही बघता असं जसं हेच पहा अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या तुम्ही. अमिताभ बच्चन घ्या, बघा त्याने त्याच्या विचारातून आणि आपल्या संवाद फेकीतून सर्व जग जिंकलंय. तो जेव्हा बोलायला लागतो त्या त्याचे बोलणे जे आहे लोक बघा एकच राहतात. ही काय आहे त्याची स्पीकिंग स्किल्स आहे, उत्तम संभाषण कला असलेल्या लोकांचे विचार व त्यांचे बोलणे तुम्ही नेहमीच ऐकले पाहिजे. म्हणजे त्यांच्या मुखा तुमच्या बोलण्यातही तशाच प्रकारची खुबी हळूहळू यायला लागते. समोरच्या व्यक्तींना आवडेल अशा आकर्षक पद्धतीने बोलणे हे सर्व स्पीकिंग स्किल मध्ये आहे. एकदा बोललेल्या शब्द विमान जसा तुमच्या मनामध्ये शिरतो तशाच प्रकारचं नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जे बोलत असतो ते कोणासमोर बोलतो, समोरचा ऐकणारा कसा आहे यांचा विचार करून सुद्धा आपण बोलायला पाहिजे. विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हे एक प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं साधन आहे. यासाठीच आपल्या मुलांची जी आहे स्पीकिंग स्किल लहानपासून डेव्हलप करण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक लोक जे आहे हे फार प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेऊन वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांची ही जी आहे स्पीकिंग स्किल चांगल्या प्रकारे डेव्हलप होण्यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो. याच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या स्पीकिंग स्किल कडे आणि बोलण्याचे जे कौशल्य आहे संवाद कौशल्य तुमची बोलीभाषा याकडे विशेष लक्ष आपल्या पालकांनी विद्यार्थ्यांकडे द्यायला पाहिजे. आणि अजून मी शेवटी सांगू शकतो की अशा प्रकारची ही जी स्पीकिंग स्किल्स कडे आपण आपल्या पाल्यांकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यावे आणि त्यांची स्पीकिंग स्किल चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हावी हीच माझी सदिच्छा. टेक केअर, सी यू अगेन.